शेतकरी मित्रांनो मी अमंजमी मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता अनुदानित बियाण्यांसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सुरू झालेले आहेत महाडीबीडी पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करू शकता तर यामध्ये जे प्रमाणित बियाण्यांचं वितरण आहे त्यासाठी पन्नास टक्के अनुदान आहे आणि पीक प्रात्यक्षिकाकरिता शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे जर तुम्ही या ठिकाणी गहू पीक निवडले तर तुम्हाला प्रति हेक्टर एक क्विंटल बियाणे या ठिकाणी पन्नास टक्के अनुदानावर मिळणार आहे म्हणजेच एकरी चाळीस किलो बियाणे या ठिकाणी तुम्हाला अनुदानावर मिळणार आहे आणि जर तुम्ही हरभरा पीक निवडले तर हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणे या ठिकाणी अनुदानावर मिळेल म्हणजेच एकरी तीस किलो बियाणे हे पन्नास टक्के अनुदानावर मिळणार आहे तर यासाठी महाडीपीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करता येतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या नजीकच्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन हा अर्ज करू शकता किंवा मग तुम्हाला स्वतः हा अर्ज भरता येत असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा हा अर्ज भरू शकता तर मित्रांनो हा अर्ज नेमका कसा भरावा याची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेची माहिती झालीच पाहिजे तर मित्रांनो अर्ज करण्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व्हिडिओ माहिती पूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अनुदानित बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता महाडीबीटी वेब पोर्टलवर तुम्हाला येऊन जायचं आहे त्याची लिंक व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता जवळपास सगळ्यांचीच प्रोफाईल यामध्ये क्रिएट झालेलीच आहे आधीच त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करावं लागेल तर लॉग इन करण्याकरिता या ठिकाणी तुमचं युजर आय डी पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा मग आधार क्रमांक टाकून त्यावर ओ टी पी मागून लॉग इन करू शकता तर आपण या ठिकाणी लॉग इन करून घेऊयात लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल ज्यामध्ये कृषी विभाग तुम्हाला दिसेल आणि त्यासमोर अर्ज करा म्हणून एक पर्याय दिलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज जो आहे तो करू शकता त्यासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही घटक दिसतील तर यामध्ये कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा त्यानंतर बियाणे औषधे व खते तर आपल्याला बियाणे औषधे व खते हा घटक निवडून त्याअंतर्गत बाब निवडायची आहे त्यासाठी बाबी निवडा म्हणून या ठिकाणी तुम्हाला समोर एक पर्याय देण्यात आलेला आहे त्या बाबी निवडा या पर्यावर क्लिक करावे त्यावर क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी एक फॉर्म ओपन होईल तर अनुदानित बियाण्यांसाठी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत तुम्हाला लाभ देण्यात येईल तसेच पीक प्रत्यक्षिकाकरिता बियाण्यास शंभर टक्के अनुदान मिळणार आहे आणि प्रमाणित बियाण्यांकरिता पन्नास टक्के मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाणार आहे तर या फॉर्म मध्ये तुमचं तालुका गाव सर्वे क्रमांक ही बाब ऑटोमॅटिक येऊन जाईल जी काही माहिती आहे फक्त तुम्हाला सुरुवातीला पीक निवडायचं आहे ज्यामध्ये करडई गहू जवस मोहरी आणि हरभरा ही पाच पिके देण्यात आलेली आहे तर यापैकी तुम्ही जे पीक पाहिजे असेल ते निवडू शकता तर या ठिकाणी आपण गहू निवडून घेऊयात गहू निवडल्यानंतर अनुदान हवी असलेली बाब यामध्ये आता प्रमाणित बियाण्यांचे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक देण्यात आलेले आहे जर तुम्हाला बियाणांमध्ये अनुदान पाहिजे असेल तर प्रमाणित बियाण्यांची वितरण हा पर्याय निवडावा त्यानंतर तुम्हाला आता जुने वाण निवडायचा नु� आहे की नवीन हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल तर आपण या ठिकाणी नवीन वान निवडूयात नवीन वान निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे वान आहे ते सिलेक्ट करावे लागेल आता लक्षात असू द्या जे वान तुम्ही निवडले आहे ते उपलब्ध नसेल तर तुम्हाला जे उपलब्ध आहे ते वान या ठिकाणी दिले जाईल तर एकूण क्षेत्र आपलं एक हेक्टर आहे तर एक हेक्टर क्षेत्र याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी क्षेत्र निवडायचं आहे तर आपण पूर्ण एक हेक्टर क्षेत्र निवडूयात तर तुम्ही पाहू शकता एक हेक्टर क्षेत्रासाठी या ठिकाणी तुम्हाला गहू पिकासाठी शंभर किलो बियाण्यांमध्ये अनुदान मिळणार आहे म्हणजेच या ठिकाणी जवळपास एकरी चाळीस चाळीस किलो या ठिकाणी बियाण्यांमध्ये अनुदान तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्ही हरभरा पीक निवडले तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रमाणित बियाण्यांचे वितरण सिलेक्ट केल्यानंतर जुने वाण आपण निवडूयात नवीन वान निवडूयात आणि नंतर एखादं वान निवडल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक हेक्टर क्षेत्र निवडल्यावर आपल्याला या ठिकाणी पंच्याहत्तर किलो बियाणे या ठिकाणी अनुदानावर मिळणार आहे म्हणजेच गहूसाठी शंभर किलो आणि हरभऱ्यासाठी पंच्याहत्तर किलो तर प्रकारे तुम्ही हे दोन्ही पीक निवडून आपला अर्ज सादर करू शकता या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्यायची चे आहे बरोबर आहे की नाही त्यानंतर आपण अर्ज केलेले वाहन उपलब्ध नसल्यास आपण सदर पिकाचे अन्य वाहन उपलब्ध करून दिले जाईल असं कन्सेंट तुमच्याकडून मागण्यात येईल त्यावर क्लिक करावे लागेल ला आणि नंतर जतन करा या पर्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल तर जतन करा या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज जतन होऊन जाईल परंतु आता बऱ्याच तालुक्यांमध्ये या ठिकाणी सदर पिकाच्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत नाही अशा प्रकारचे इर दाखवत आहे त्यामुळे काळजी करू नका लवकरच सर्व जिल्ह्या तालुक्यांमध्ये जे आहेत अर्ज सुरू होणार आहेत जसं जसं त्यांचं या ठिकाणी लक्षांक येईल त्याप्रमाणे अर्ज सुरू होत जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जतन करा या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नंतर तुमचा जो अर्जाचा रेफरन्स क्रमांक या ठिकाणी द्यावा लागणार आहे रेफरन्स क्रमांक दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा अर्ज सादर करता येणार आहे पेमेंट करून पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होऊन जाईल त्यानंतर तुम्ही या ठिकाणी मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यावर जाऊन आपला अर्ज पाहू शकता तर मित्रांनो अर्ज सादर केल्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज यामध्ये तुमचा तो अर्ज जो आहे तो दाखविला जाईल एलिजिबल फॉर लॉटरी अशा प्रकारचा अर्ज तुम्हाला दाखवला जाईल त्यानंतर लॉटरी लागल्यावर तुम्हाला या ठिकाणी तुमचा अर्ज जो आहे तो सिलेक्ट झाला आहे की नाही ते तुम्हाला या ठिकाणी त्याचं डिस्प्ले होईल तुमचं विनर तुम्ही झालात तर तर अशा प्रकारे मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस करीता अनुदानित बियाण्यांसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करू शकता काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा अर्ज करण्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता तर आशा करतो की तुम्हाला माहिती समजली असेल काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ माहिती पूर्ण नियुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दावा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्या पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद